एक लक्षात घ्या, शिल्ली कशाला तोडवायला पाहिजे, काल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अर्धे लोक झुकलेले होते आणि फोटो आले, झुकलेले लोकांसमोर बोलले ना, ते आपण पाहिलेत का फोटो, ते आज प्रसिद्ध झाले, त्याचा सामना पहा, मोठे मोठे त्यांचे नेते, कोण जांभळ्या देत आहे, कोण झोपत आहे, कोण खुर्चीमध्ये पडलं आहे, आणि अशा मेलेल्या कार्यकारिणीसमोर वगैरे हे आमची खिल्ली उडवतात, पाहू ना बेसवरून ते असं म्हणले की उद्धवजी पोपट मेला आहे. नक्कीच घटना बाह्य सरकारचा पोपट मेलेला आहे, पण त्या पोपटाला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न ते परत एकदा बेकायदेशीरपणे करतात. आता जे प्रकरण त्यांच्यासमोर चालणार आहे, आम्हाला विधानसभा अध्यक्षांविषयी अत्यंत आदर आहे, ते घटनात्मक पदावर बसलेले आहे, असाच आदर आम्हाला राज्यपाल महोदयांविषयी होता तसा आम्हाला विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्या पदाविषयी विधानचा आदर आहे. म्हणजे ते फार मोठे घटनातज्ञ आहे, ते नक्कीच काम करते, पण शेवटी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती या राजकीयच असतात, इथे धोका असतो, नाहीतर ते पद फार महत्त्वाचं आहे. विधानसभा अध्यक्ष हे महात्मा आहेत, त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे. चांगला म्हणजे कायदेशीर, जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे तेच, आणि देवेंद्रजी फडणवीस म्हणत असते पोपट मेला आहे किंवा काय मेला आहे. आता पोपट कोणाचा उडतोय कळत त्यांना, आणि वाघाची कोणत्या वाघाची गर्जना होते, हिंमत असेल ते निवडणुका घ्या महानगरपालिका. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकाचे चित्र दिसलं की झलक आहे, फक्त झाकी आहे. महानगरपालिका 14 ताबडतोब निवडणुका घ्या, मग पोपट कोणाचा मेला आहे ताबडतोब जनता दाखवेल. 16 पात्र आमदारांचा जो मुद्दा आहे त्यामध्ये नांदेडचे बालाजी कल्याणकर यांचा सुद्धा समावेश आहे. बालाजी कल्याणकर ही गोष्ट, हे सरपंच व्हायचेही रायकीचे नव्हते, त्यांना शिवसेनेनं आमदार केलं, पुढल्या विधानसभेत ते दिसणार नाही, ती जागा शिवसेनेची आहे. एकाने एका शिवसैनिकाला निवडून दिलं, लोक गद्दारांना निवडून देत नाहीत, मग खासदार असेल हिंगोलीचा किंवा तुम्ही म्हणताय ते आमदार असतील.